नांदेड़ बल्दिया उज़्मा के वार्डों की तश्कील हो गई है। कुल 20 जोन कायम किए गए हैं। हर जोन में 4 उम्मीदवार मुंतखब होंगे। शंकर और सभागृहों में एक प्रोग्राम के दौरान वार्डों के खाकों का ऐलान किया गया। साथ ही हर जोन के लिए रिजर्वेशन जुमरे की भी कुरानंदाजी की गई। बल्दिया उज़्मा की वार्डों की खाकों को अभी तक तकरीबन हर पार्टी ने शफाफी करार दिया है। बल्दिया उज़्मा के कमिश्नर का कहना है कि अगर वार्ड तश्कील पर किसी को एतराज़ हो तो वो 8 जुलाई से 17 जुलाई के दरमियान एतराज़ दर्ज करा सकता है। आज या ठिकाणी माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आणि दिलेल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे विविध प्रभागातील आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे। ही सोडत आम्ही अत्यंत पारदर्शकरित्या काढलेली असून यामध्ये नागरिकांचा जो काही फीडबॅक होता किंवा ज्या प्रकारे उपस्थित समुदाय होता त्यावरून आणि संपूर्ण प्रक्रिया चालू असताना शांततेमध्ये पार पडलेली असून कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा गोंधळ निर्माण झालेला नाही। ही प्रक्रिया पार पडत असताना विविध प्रवर्ग आहेत, जसे की अनुसूचित जाती प्रवर्ग, अनुसूचित जमाती प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्याचबरोबर सर्वसाधारण खोल्यांमधील महिला अशा विविध प्रवर्गासाठी निश्चित केलेले आरक्षण आणि त्यामधील महिलांसाठी काढावयाचे आरक्षण ह्या सर्व बाबी विचारात घेऊन पारदर्शकरित्या रोटेटिंग ड्रममध्ये त्या त्या प्रभागातील चिठ्ठ्या टाकून त्या प्रभागातील महिलांचं आरक्षण या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे। आरक्षण निश्चित करताना प्रभागन्याय रचना सुरुवातीला दाखवण्यात आली, त्याचबरोबर ही आरक्षणाची पद्धत कशी असेल हे सर्व उपस्थितांना समजून सांगण्यात आलं। सुरुवातीला 11 वाजताचा कार्यक्रम उपस्थित गर्दी कमी विचारात घेऊन एक 10 मिनटं आम्ही सर्वांना प्रबोधन केलं आणि 11:15 वाजता एक्झॅक्टली या सुरतीला सुरुवात झाली। सर्वप्रथम अनुसूचित जाती प्रवर्गातील निश्चित 15 प्रवर्ग वाचून दाखवण्यात आले। त्या 15 प्रवर्गामधील 8 जागा चिठ्ठीद्वारे काढण्यात आल्या, त्या महिलांसाठी राखीव असतील। उर्वरित प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 2 जागा आहेत, त्यापैकी 1 जागा सुरतीद्वारे महिलांसाठी राखीव म्हणून जाहीर करण्यात आली। त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच OBC, या OBC साठी 22 जागा आहेत, या 22 पैकी 21 जागा महिलांसाठी सुरतीद्वारे जाहीर करण्यात आल्या। त्यानंतर राहिल्या 1 खुल्या प्रवर्गातील 42 जागा, या 42 जागांमध्ये 50% म्हणजेच 21 जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव। ह्या जागा नामनिर्देशन पद्धतीनं आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे त्या निश्चित करण्यात आल्या, ते जाहीर करण्यात आलं आणि उर्वरित 21 जागा ज्या की सर्वसाधारण जागा म्हणून राहतात त्यासुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। आता हे जे काही आरक्षण आपण सोडत काढतो हे अत्यंत पारदर्शकरित्या समोर मोठा LCD मॉनिटर ठेवून आणि शेवटच्या माणसाला समोर काय चाललं आहे दिसेल याची काळजी घेऊन खात्रीनेच आपण हे केलेलं आहे। यामध्ये कुठलीही ॲमिगुटी किंवा कुणाची तक्रार येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आता वार्डच्या बाबतीमध्ये वार्ड फॉर्मेशन या ठिकाणी बाहेर आपण डिस्प्ले केलेलं आहे, अधिकृतरित्या 8 जुलैला ते आम्ही राजपत्रामध्ये प्रसिद्ध करू, तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरसुद्धा ते टाकण्यात येईल। याबाबत जर कोणाच्या काही हरकती असतील, सूचना असतील तर त्या 8 तारखेपासून 17 जुलैपर्यंत आयुक्त कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत स्वीकारण्याची आम्ही एक तयारी केलेली आहे किंवा ती स्वीकारण्याची पद्धत आहे। आयोगाचे मार्गदर्शन आहे, मार्गदर्शक सूचना आहेत, त्याप्रमाणे त्या हरकती स्वीकारण्यात येतील आणि त्या संपूर्ण एकत्रित हरकती सूचना एकत्रित करून आयोगाला त्याबद्दल अहवाल पाठवण्यात येईल आणि मग त्यावरची सुनावणी माननीय राज्य निवडणूक आयोगाचे पुढील आदेशानुसार होईल। प्रभाग रचना जी केली जाते ही प्रभाग रचना कशी करावी याबद्दल आयोगाचे मार्गदर्शक सूचना आहेत। ही प्रभाग रचना म्हणजे वरून सुरू करावी, केल्यानंतर उजवीकडे प्रभाग देत जावे, असे झिगझॅग मॅनरमध्ये जे काही स्टँडर्ड बेस आहे त्याप्रमाणे ती त्याची क्रमांक दिले जातात। त्यानंतर त्याचा मेन क्रायटेरिया असतो वार्डचा कॉम्पॅक्टनेस, एक दुसरा क्रायटेरिया असतो भौगोलिक संलग्नता आणि एक सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया असतो नैसर्गिक बॅरियर, हे ओलांडता कामा नयेत, म्हणजे अर्धा ब्लॉक इकडं अर्धा ब्लॉक तिकडं असं होऊ नये। आणि त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाची एक सूचना आपण पार पाडतो ती म्हणजे इन्युमरेटर ब्लॉक, जो काही जनगणनाचा सेन्ससमधला ब्लॉक असतो तो ब्लॉक आपण फोडत नाही। तर ह्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं आम्ही पालन केलेलं आहे आणि हे करूनच वार्ड फॉर्मेशन जारी